31 डिसेंबर रोजी रिव्हॉल्वर आणि चरस असलेल्या इस्माला पोलिसांनी पकडले असता चौकशीमध्ये कोणतीच प्रगती झालेली दिसली नसल्याने या प्रकरणामध्ये नेमके कोण आरोपी आहेत हे नावे गुलदस्त्यामध्येच राहिल्याचे दिसते. शहरातील चंद्रभागा बस स्थानकासमोर वर्षाअखेरच्या पूर्वसंध्येला सलमान मुराद अली मुल्ला या युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंमली पदार्थ असलेले चरस चे हिरवे पांढऱ्या रंगाचे ओलसर 22 गोळे अंदाजे 800 ग्रॅम वजनाचे तसेच दुसऱ्या खोक्यात एक गावटी कट्टा व एक राऊंड मिळून आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. मात्र या आरोपीने चरस व रिव्हॉल्वर कोणाला देण्यासाठी किंवा विक्रीसाठी या ठिकाणी आणले होते याचा तपास करण्यासाठी आरोपीस शहर पोलिसांनी 6 दिवस रिमांडमध्ये घेतले होते. मात्र या घटनेच्या तपासाबाबत शहर पोलिसांनी माहिती न देता या विषयाला बगल देत असल्याने त्या रिव्हॉल्वर व चरसचे गोडबंगल काय याबाबत नागरिकांना कमालीची उत्सुकता लागली आहे. मात्र या तपासाचे गोडबंगल काय असा प्रश्न नागरिकातून उपस्थित होत आहे.